हाय नमस्कार, मी सुप्रिया सोनचा फॉर मराठमोळी चव या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कोथिंबीर वडी तर तुम्ही हमखास नेहमीच बनवत असाल, पण आज मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने एकदम खमंग कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी बनवून पहा. तुम्हा सर्वांना नक्की आवडेल आणि तुम्ही याच पद्धतीने पुन्हा बनवाल. आता यासाठी मी कोथिंबीर छान मस्त स्वच्छ धुवून सुकवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये कोवळे देखसुद्धा बारीक कापून घेऊ शकता. मस्त आता जवळपास 2 ते 2.5 वाटी ही कोथिंबीर आहे. आता ही साईडला ठेवून देऊयात आणि त्यासाठी मी एक वाटण वाटणार आहे. ठेचा बनवायचा आहे. त्यात 5 ते 6 हिरवी मिरची आणि 8 ते 9 लसूण पाकळी. आता आपला ठेचा बनून झालेला आहे. आता कोथिंबीर जवळपास 2 ते 2.5 वाटी होती. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ आणि 4 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. दोन्हीसुद्धा चाळून घ्यायचं आहे. जितकी कोथिंबीर आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बेसन पीठ वापरायचं आहे. आता यामध्येच 1 मोठा चमचा सफेद तीळ, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा ओवा, थोडंसं हिंग, 1/2 चमचा हळद आणि थोडीशी लाल तिखट. आता आवडीनुसार म्हणजे तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि वाटलेला ठेचा. आता हे छान मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी न टाकता पहिल्यांदा हे मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला तुमची कोथिंबीर ओली असेल म्हणजे सुकली नसेल बऱ्या प्रमाणात, तर त्याला जर पाणी असेल तर पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदाच. आता एकदम माझी कोथिंबीर सुकलेली आहे त्यामुळे मी थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घेत आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. 1/2 वाटी पाणी टाकून मी हे मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त याचा गोळा झाला. गोळा बनला गेला की त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर न आपण ज्या चाळणीमध्ये ही वडी उकडणार आहोत त्या चाळणीलासुद्धा तेल लावून घ्यायचं. आता मी दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये, कारण मी पातेल्यावर चाळणी ठेवून ही उकडून घेणार आहे. त्यामुळे एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्या चाळणीलासुद्धा तेल लावून घेतलेलं आहे. आता तेल लावल्याच्या नंतर अशा प्रकारे हे आपलं पीठ जे आहे ते मस्त वडीच्या ज्याप्रमाणे आपल्याला थिकनेसची वडी हवी आहे त्यानुसार आपण ही थापून घ्यायची आहे. मस्त थापून झाली की त्यावर सफेद तीळ अशा प्रकारे भुरभुरून घ्यायचे, जे खायला सुद्धा खूप मस्त लागतात आणि दिसताना सुद्धा छान दिसतात. आता मस्त पाणी उकळलं आहे, त्यामध्ये मी 1/2 लिंबू कट करून टाकलेलं आहे. त्यावर ही चाळणी ठेवून आपण झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपल्याला 15 ते 20 मिनिट आपण ही उकडून घ्यायचं आहे. आणि उकडल्याच्या म्हणजे 15 ते 20 मिनिट झालं की सुरी टाकून पाहायची. जर सुरी अशी कोरडी निघाली तर समजून जायचं की तुमची वडी व्यवस्थित उकडली गेलेली आहे. आता ही उकडून झाली आणि मी थंडसुद्धा करून घेतलेली आहे. थंड झाल्याच्या नंतर मी मस्त याचे काप करून घेत आहे. या ठिकाणी मी चौकोनी शेपमध्ये ही कट करून घेणार आहे. तुम्ही शंकरपाळीच्या आकाराची सुद्धा कट करू शकता. आणि जेव्हा तुमची ही वडी थंड होते त्याच वेळेस तुम्ही ही कट करून घ्यायची. आणि तुम्ही पाहू शकता मस्त ही वडी बनून तयार झालेली आहे आणि उकडली सुद्धा गेलेली आहे. आता तुम्ही ही तळून घेऊ शकता किंवा शालो फ्राय करू शकता किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेऊ शकता. मस्त आता मी तेलात तळून घेते, कारण तेलात तळून घेतल्याच्या नंतर सर्व अशी कुरकुरीत मस्त खमंग तयार होते. जर तुम्हाला बाहेरनं कुरकुरीत आणि आतनं थोडीशी सॉफ्ट हवी असेल तर तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा तव्यावर तेल टाकून दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेऊ शकता. कारण मग दोन्ही बाजू खरपूस भाजल्या जातात, आतनं थोडीशी हलकी सॉफ्ट राहते. पण जास्त कुरकुरीत हवी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे. छान कलर चेंज होतोपर्यंत ही तळून घ्यायची, म्हणजे ती कुरकुरीत होते. नाहीतर हाय फ्लेमवर तळून घेतली तर पटकन त्याचा कलर चेंज होतो. म्हणून मीडियम फ्लेमवर छान खमंग कुरकुरीत होतोपर्यंत ही तळून घेत आहे मी.
आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त आपली ही वडी तळून झालेली आहे। आता काढून घेऊयात आणि दुसरी सुद्धा बॅच अशा प्रकारे तळून घ्यायची आहे। मस्त तुम्ही ही न तळता फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवून नंतर न थोडी थोडी तळून वापरू शकता, खाऊ शकता। मस्त तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने एकदा ही वडी नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। जर आवडली तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वडी कशी वाटली कळवायला विसरू नका।